शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाला योग्य हमी भाव द्या, डॉक्टर राजेश बनवणा। आम आदमी पार्टीचे तहसीलदारांना निवेदन। आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही सरकारने प्रयत्न केलेले नसून आपल्या देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये शासकीय किंवा खासगी विभागामध्ये महागाई भत्ता वाढला जातो, पण शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांना पिकवलेल्या पिकाला योग्य हमी भाव मिळत नाही। कोणत्याही शेती पिकाला योग्य भाव आजपर्यंत मिळालेला नाही। आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय दयनीय होत चाललेली आहे। आजपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसापासून अनेक पद्धतीचे बाय प्रोडक्ट कारखाने तयार करत असतात, पण शेतकऱ्यांच्या हातामध्येच पाण्याच्या किमती इतकीच रक्कम दिली जाते आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाचा फायदा हा कारखानदारांना व सरकारला होत आहे, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना निपाणी तालुका आम आदमी पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश बनवणा यांनी दिली। ते निपाणीचे तहसीलदार प्रवीण कारंडे यांना निवेदन देताना ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळालाच पाहिजे। शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकावर कोणत्याही दुजाव होऊ नये या गोष्टीकडे सरकारने ताबडतोब लक्ष दिले पाहिजे। इथून पुढच्या कालखंडामध्ये आम आदमी पार्टी शेतकरी वर्गांच्या सोबत असल्याचे सांगितले। हा नारा लालबहादूर शास्त्रींनी दिला होता आणि दुर्दैवानं आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्याही सरकारनं मनापासून प्रयत्न केलेले नाही आहेत। सगळीकडे पगारवाढ होते, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये होते, प्रायव्हेटमध्ये होते, पण शेतकऱ्यांच्या त्यांच्या प्रोडक्ट्सना कुठंही रेट मिळत नाही आहे। साधी कोथिंबीर धरूया, कोथिंबीरपासून ते शुगर केनपर्यंत कुठल्याही शेतीभावाला रेट मिळालेला नाही आहे। ह्यामुळे शेतकऱ्यांची दशा ही खाली 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 चाललेली आहे। ऊसाच्या बाबतीमध्येच पर्टिक्युलरली आपण आज बोलायचं झालं तर चिप्पाड्याच्या भावाप्रमाणे ऊसाचा रेट म्हणून शेतकऱ्याच्या हातात काहीतरी दिलं गेलेलं आहे। आतापर्यंत ऊसापासून बरेचसे प्रोडक्ट्स तयार होतात, बाय प्रोडक्ट्स आता बरेचसे तयार झालेले आहेत, त्याचा प्रचंड फायदा होतोय, सरकारला सुद्धा होतोय आणि कारखानदारांना पण होतोय। देशामध्ये चळवळ सुरू झाली स्वातंत्र्यानंतर की कोऑपरेटिव्ह सेक्टर तयार व्हावं हे शेतकऱ्यांच्या आणि लोकांच्या भल्यासाठी, आणि दुर्दैवानं आजपर्यंत कोऑपरेटिव्हमध्ये जे मेंबर्स आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांना अगदी काळी मोलाच्या भावाप्रमाणे पैसे त्यांच्या हातात दिले जातात आणि पूर्ण फायदा इथिनॉल असू दे, मोलासिस असू दे, त्याच्यापासून मिळणार होणारे बाय प्रोडक्ट्स असू देत, हा सगळा फायदा कारखानदार घ्यायला लागलेले आहेत। आणि सगळे कारखाने आपण बघितले तर जवळजवळ 99% सगळे पॉलिटिशियन्स लोकांचे आहेत। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आम आदमीतर्फे पार्टीतर्फे त्याचा निषेध करतो। शेतकऱ्यांना त्यांच्या प्रोडक्ट्सना हा भाव मिळालाच पाहिजे ही आता आम्ही सुरुवात केलेली आहे। शुगर केनपासून शुगर केनला चांगला भाव देणं हे गरजेचं आहे। शुगर केन पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं आमच्या पक्षाचं सरकार आहे, तिथं 3,800 रुपये प्रमाणे रेट मिळतो, तो आपल्याकडे का मिळाला नको? आपल्याकडचा शुगर केन ऊस तिथल्यापेक्षा कितीतरी चांगल्या दर्जाचा आहे, असं असून सुद्धा आपल्याकडे भाव मिळत नाही आहे। हा दुजाभाव होता कामा नये आणि याकडे सरकारनं ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे। दिवाळी तोंडावर आलेली आहे, ह्या वेळेला ताबडतोब त्यांनी हा प्रश्न उचलायला पाहिजे आणि शेतीभावाला ऊसाला योग्य रेट मिळणं आवश्यक आहे आणि तो त्यांनी अनाऊन्स करायला पाहिजे। याच्या पुढं आम आदमी पार्टी ही शेतकऱ्यांच्या बरोबर सदैव राहणार आहे। शेतकरी हा सगळ्यांना अन्न पुरवठा करणार आहे आणि मला वाटतं फक्त शेतकऱ्यांच्या आंदोलन हे फक्त शेतकऱ्यांच्या पुरतं सीमित न राहता देशातील प्रत्येक नागरिक हा शेतकऱ्यांच्या सोबत उभा राहायला पाहिजे। शेतकरी हा अन्नदाता आहे। आपल्याकडे बघितलं तर शेतकरी हे सुशिक्षित नाही आहेत, तर त्यांच्या सोबतीला प्रत्येक क्षेत्रातला भला तो डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, कोणी असू दे, तर त्यांच्या ज्या मागण्या असतात, ज्या रास्त मागण्या असतात, त्याच्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर हे उतरायला पाहिजे। किमान या पुढं तरी हा प्रयत्न आपण चालू करूया।